नमस्कार, मी किशोर गोवन वार्ता लाईव्हच्या पंचनामा कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। चला तर पंचनामा करूया एका महत्त्वाच्या विषयाचा। विषय आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेलं होम लोन। राज्यातील तब्बल 5,000 सरकारी कर्मचाऱ्यांची सध्या झोप उडाली आहे। गव्हर्नमेंट होम लोन योजनेत बदल करण्यात आलाय। या बदलामुळे सरकारी कर्मचारी चांगलेच नाराज आहेत। एकीकडे करोनामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हजारो लोकांवर बेकारी ओढवली। एका आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 50,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या। म्हणजेच एका घरात सरासरी 4 माणसं पकडली तर 50,000 × 4 म्हणजे 2,00,000 लोकांना बेरोजगारीची ठेळझड पोचली असणार। अशा परिस्थितीत सर्वांना हेवा वाटतो तो सरकारी कर्मचाऱ्यांचा। आजच्या घडीला आर्थिकदृष्ट्या जर कुणी सगळ्यात सुखी आहे तर तो सरकारी कर्मचारी। करोनाचा तितकासा फटका त्यांना बसलेला नाहीये। कामावर न जाताही त्यांना अख्खा पगार मिळतोय। पण याच सरकारी कर्मचाऱ्यांना एका सरकारी निर्णयानं बेहाल केलंय। हा निर्णय आहे होम लोन योजनेतील फेरबदलाचा। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या व्याजदरात होम लोन योजना सुरू होती। पण ही योजना राज्य सरकारने 15 मे 2020 ला मोडीत काढली। फक्त 2% व्याजावर मिळणारं कर्ज आता थेट बाजार भावानुसार भरावं लागणार आहे। त्यामुळे अचानक होम लोनचा EMI दुप्पीने वाढलाय। साहजिकच दर महिन्याला हातात मिळणारा जवळपास सगळा पगार आता हप्त्यावर खर्च होऊ लागल्याचा सूर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उमटू लागलाय। काहींना फार तर 5,000 रुपयात आता महिना काढावा लागणार आहे। काहींना तर चक्क 100 रुपयापासून फक्त 7 रुपये पगार हातात येत असल्याचंही समोर आलंय। 7 रुपये, 100 रुपये किंवा अगदी 5,000 रुपयातही महिना कसा काढायचा असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांना सतावतोय। एकीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये राब राब राबणाऱ्यांना बाजार भावाप्रमाणे इंटरेस्ट रेट, तर दुसरीकडे नोकरीत स्थिरता आणि मुबलक पगार मिळूनही सरकारी कर्मचाऱ्यांना होम लोनमध्ये इंटरेस्ट रेटमध्ये सवलत का असाही प्रश्न विचारला जातो। पण सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार आपल्या स्वतःच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणारच की? याच विचारातून ही योजना सुरू झाली। वास्तविक ही केंद्र सरकारची योजना। गोवा मुक्त होऊन गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर गोवा सरकारनं आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी होम लोनची ही योजना स्वीकारली। या योजनेमुळेच सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराची स्वप्नपूर्ती झाली। अनेकांनी आपलं छोटंसं घर उभारलं, इतरांनी फ्लॅट विकत घेतले। सर्वसामान्य सरकारी कर्मचारी स्थिर स्थावर झाले। करोना काळात ही योजना म्हणजे एक मोठी देणगीच म्हणावी लागेल। त्या 2014-15 या वर्षीच्या बजेटमध्ये माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वसामान्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला। या निर्णयात होम लोन योजनेचा इंटरेस्ट रेट 5% वरून 2% आणण्यात आला। या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी चांगलेच खुशही झाले। सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे कर्ज मिळेल अशी ही योजना होती। जास्तीत जास्त 36 लाख रुपयापर्यंत या योजनेत होम लोन मिळू शकत होतं। IAS आणि IPS अधिकाऱ्यांनाही ही योजना लागू होती। त्यांनीही या योजनेचा लाभ घेतलाय। 2014 सरकारी होम लोनची योजना लागू झाली। बँक ऑफ इंडिया आणि HDFC बँकामार्फत ही योजना राबवली जात होती। या योजनेची सर्व कर्ज या बँकामार्फत वितरित करण्यात येत होती। कर्जधारकाकडून 2% इंटरेस्ट वसूल केला जायचा, तर उरलेल्या इंटरेस्टचा भार सरकारकडून उचलला जात होता। यासाठी वर्षाला सरकारी तिजोरीतून सुमारे 14 ते 18 कोटी रुपये खर्च येत होता। या बदल्यात तब्बल 300 कोटी रुपयांची बँक हमी राज्य सरकारने बँकांना दिली होती। आता करोनाच्या काळात सगळेच आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत। सरकार समोर आर्थिक संकट उभे राहिलं आहे। तरीही सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अजिबात चालढकल केलेली नाही। ही परिस्थिती एव्हाना सुधारली जाणे कठीण आहे। अशा वेळी खर्च कपात करण्यापलीकडे सरकारकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही।
त्याचे परिणाम पुढे दिसले. डिसेंबर 2020 पर्यंत नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अन्य बाबतीतही खर्च कपात करण्यात आली आहे. या खर्च कपातीचा भाग म्हणूनच अखेर सरकारी गृहकर्ज अर्थात होम लोन योजना रद्दबातल ठरवण्यात आली आहे. या कर्जाचा लाभ घेतलेल्या सुमारे 5,000 सरकारी कर्मचाऱ्यांना अचानक बाजार भावानुसार व्याज लागू झाले आहे. यामुळे त्यांच्या हप्त्यांची रक्कम दुपटीने वाढली आणि आता त्यांच्या हातात जेमतेम पगार येऊ लागलाय. त्यामुळे आता रोजचा खर्च कसा करायचा या प्रश्नाने सरकारी कर्मचारी हैराण झाले आहेत. वास्तविक खासगी क्षेत्रात लोकांवर उपासमारीची वेळ आली असताना सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशा पद्धतीच्या सवलतीवर खर्च करणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित होतोय. या विचारांचा उहापोह केल्यानंतरच सरकारने हा निर्णय घेतला असावा असंही बोललं जात. बँकांकडे ठेवलेली हमीची 300 कोटी रुपयांची रक्कमही सरकार आता परत घेणार आहे. आता प्रश्न उपस्थित होतो, प्रश्न आहे सरकारनं घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. हे कळल्यानंतर सरकारने राज्यपालांच्या सहीने वटहुकूम जारी केला. या वटहुकुमाद्वारे आता गृहकर्ज योजनेच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयात धाव घेता येणार नाही अशी अप्रत्यक्ष धमकीच सरकारनं दिली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. या सगळ्यावर गोवा फॉरवर्ड पक्षानं सातत्यानं पाठपुरावा केलाय. होम लोनच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. आधी आंदोलन छेडण्यात आलं, त्यानंतर लेखा संचालकांना घेराव घातला. राज्यपालांनी जारी केलेल्या वटहुकुमालाही त्यांनी हायकोर्टात चॅलेंज केलंय. पण या सगळ्यानंतरही सरकार जराही बदलं नाहीये. सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. होम लोनच्या मुद्द्यावरून सरकारनं गंभीर पावलंही उचललीत. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करता येणार नाही असाही आदेश जारी करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणारी सत्ताधारी भाजपची ही भूमिका कितपत फायदेशीर आहे हे येणारा काळच सांगेल. पण तुर्तास तरी या एकंदरीत प्रकारामुळे सरकारी कर्मचारी नाराज आहेत. आपल्या कामातील हयगयीतून ही गोष्ट स्पष्टपणे जाणवू लागली. त्याचा थेट परिणाम राज्यातील प्रजेवर होतोय. लोकांना चांगली सेवा मिळत नाहीये. भ्रष्टाचारही सुरू आहे, याला अपवादही आहे. सगळेच कर्मचारी वाईट आहेत असं नाही. अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात. पण कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीचं काय? जर दिलेली सवलत रद्द करायची होती तर ही योजना आणलीच कशाला असा प्रश्न आता उपस्थित केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसाधारण कर्मचाऱ्याला अधिकतर 25 ते 30 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. सध्याच्या परिस्थितीत सिंगल बेडरूम फ्लॅटची किंमत 35 ते 40 आणि डबल बेडची किंमत 50 लाख रुपयावर आहे. अशा वेळी कर्जाच्या रकमेवरील पैशांची सोय करण्यासाठी याच कर्मचाऱ्यांनी वेगळे कर्ज, सोने तारण किंवा आपले मित्र नातेवाईकांकडून उसने पैसे खरेदी करून फ्लॅटची खरेदी केलेली आहे. गृहकर्जाचा हप्ता कमी असल्यामुळे दुसरे कर्ज काढून उर्वरित रकमेची सोय करणे त्यांना शक्य झाले. आता गृहकर्जाचा हप्ताच दुप्पट झाला आणि त्यात जोड कर्जाचा हप्ता यामुळे कर्मचाऱ्यांची हलाकीची परिस्थिती बनलेली आहे. आता तर नवीन कर्ज मंजूर झालेले अनेक जण कात्रीतच सापडले आहेत. त्यांनी बिल्डरांना मूळ रक्कम आधीच दिली आहे, पण आता उर्वरित रक्कम देण्यासाठी कर्ज काढणार तर मूळ कर्जाचा हप्ता वाढलेला, त्यात परत कर्ज घेणे शक्य नाही. आता नेमके काय करावे? इकडे आड तिकडे विहीर अशी जणू त्यांची परिस्थिती बनलेली आहे. हे कर्मचारी अभिमन्यूप्रमाणे या चक्रव्यूहात सापडलेले आहेत आणि यातून कशी काय सुटका करून घ्यायची या प्रश्नानं ते प्रचंड अस्वस्थ आहेत. सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला नाही तर अभिमन्यू सारखे कर्मचारी धारातीर्थी पडणार आहेत. ऐरवीच या सर्व कुटुंबियांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे. त्यात सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने या कुटुंबाची मानसिक अवस्था काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. या सर्व बाबींचा सरकार विचार करणार का?
राज्याची आर्थिक घडी सांभाळताना सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार का की सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांमधील रोष आणखी वाढणार? हे तिन्ही प्रश्न थेट राज्याच्या विकासावर आणि प्रजेवर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे याबाबत सरकारी कर्मचारी काय भूमिका घेतात आणि सरकार हे प्रकरण आता पुढे कशा पद्धतीने हाताळतं हे पाहणं फार महत्वाचं आहे. आता ही झाली सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू, पण सर्वसामान्य लोकांना काय वाटतं हा विषय आम्ही घेतल्यानंतर अनेकांनी आम्हाला फोन केले. सरकारी कर्मचाऱ्यांनी आभार मानले, मात्र अनेकांनी आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा इतका पुळका तुम्हाला का असा थेट प्रश्नही केला. सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक फ्लॅट आहेत, ते भाडेपट्टीवर देऊन ते कमवतायत. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचे प्रश्न मांडा, सरकारी कर्मचाऱ्यांची तळी उचलून धरू नका. या प्रतिक्रिया नेमक्या काय दर्शवतात? समाजात सरकारी कर्मचाऱ्यांबाबत इतकी असंवेदनशीलता पसरण्याचे नेमके कारण काय हा सवाल तेवढाच महत्वाचा आहे. राज्यात सुमारे 65,000 सरकारी कर्मचारी आहेत. गोव्याची लोकसंख्या धरली तर एकही नागरिकाचे सरकारी कार्यालयात कोणतेही काम पेंडिंग राहता कामा नये, पण तसे होत नाही. लोकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, म्हणजेच सरकारी कर्मचारी आपल्या कामात काम चुकारपणा करतात. मग सर्वसामान्य लोकांची सहानुभूती या कर्मचाऱ्यांना कशी काय मिळेल? अर्थात याला अपवाद आहेच म्हणा, पण अधिकतर कर्मचारी सेवेत असताना सर्वसामान्यांची कदर करत नाहीत की ते लोक त्यांची कदर का म्हणून करणार? दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आपल्याला ऐकावे लागेल. खर्च कपातच करायची असेल तर मंत्री, आमदार, महामंडळाचे चेअरमॅन तसेच IAS IPS अधिकाऱ्यांच्या दिमतीला एकापेक्षा अधिक गाड्या का? सरकारी नोकरी लाच दिल्याशिवाय मिळत नाही. पैसे देणार नाही असे म्हटले तर नोकरी मिळणार नाही, हे देखील तेवढंच महत्वाचं. मग लाखो रुपये नोकरीसाठी खर्च केल्यानंतर ते वसूल तर करावेच लागणार. ही लाच देण्यासाठी लोकांकडून घेतलेले उसने पैसे किंवा काढलेले कर्ज फेडण्यासाठी काय करायचे? नाण्याची एकच बाजू पाहून चालणार नाही. सिस्टीम स्वच्छ करायची असेल तर ही दोन्ही बाजू स्वच्छ व्हायला हवी. राजकीय स्वच्छता पहिल्यांदा आणा, मग निश्चितच प्रशासकीय स्वच्छता दिसेल असे सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बस तुर्तास इतकंच. पुन्हा भेटू नव्या आणि ताज्या अपडेटसह. तोपर्यंत govanvartalive.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. तसंच YouTube, Facebook आणि Twitterवरही आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.